त्यांचा वाढदिवस, त्यांचे कर्मधर्म सहकारामध्ये या अरुणोदय शिबिर केंद्रामध्ये आलेले आहेत आणि त्यांची मनोमनी इच्छा होती की या शिबिर केंद्रामध्ये हा वाढदिवस साजरा करावा आणि म्हणून ते त्यांच्या भगिनीला मिसेसला वगैरे नेण्याच्या निमित्तानं आलेले आहेत आणि कदाचित त्यांना हेच वाटलं असावं की या सगळ्यांच्या समवेत आपण या अनोख्या शिबिरामध्ये भाग घेता आला नाही, पण त्यांनी आपले सगळे कुटुंबीय मंडळ त्यांनी या शिबिरामध्ये ठेवून पुन्हा ते स्तंभ असल्यामुळे गेलेले होते, पुन्हा नेण्यासाठी आलेले आहेत आणि जाता जाता आशीर्वादाचे दोन शब्द कानी पडावेत या उद्देशानं ते खरं तर इथं आले. माझ्यासाठी पण ते नवीनच परिचित आहेत, पण असं जरी असलं तर धम्मसागरामध्ये सगळेच आपले आहेत, म्हणजे कुणी नौका नाही, कुणी दुजा नाही, सगळे आपले आहेत, सर्व लोक आपले लोक आहेत. तर अशा प्रसंगी आपण नितीन यांचा आशीर्वाद आता घेऊन आपण छोटे खणी कार्यक्रम इथं आपण संपन्न करणार आहोत, कारण बरेचसेच अजून कार्यक्रम पुढं आहेत. तर सर्वांनी हात जोडायचे. भवतु सर्व मंगलम रखंतु सर्व देवता सर्व सुखानं भवेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्व मंगलम रखंतु सर्व देवता सर्व धम्मानं भवेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्व मंगलम रखंतु सर्व देवता सर्व संघानं भवेन सदा सुखी भवन्तु ते. साधु साधु साधु.